स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ तेरावा महाराष्ट्रातील समाज जीवन प्रश्न पहिला तक्ता पूर्ण करा कोण ते लिहा काळीत काम करणारा शेतकरी वतन धारण करणारा वतनदार गावाचा महसूल सांभाळणारा कुलकर्णी गावाचे संरक्षण करणारा पाटील प्रश्न दुसरा समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा समाजात शकून अपशकून मानणे शुभकार्यांसाठी मुहूर्त पाहणे जन्मसंस्कार तसेच मृत्यूसंस्कार विधी करणे नवस करणे वंश वाढविण्यासाठी मुलाचे महत्त्व व मुलीला परक्याचे धन समजणे दूध दही तुपाने देवांचा अभिषेक करणे जात व धर्मभेद पाळणे आंतरजातीय विवाहांना प्रतिबंध करणे इत्यादी अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत या सर्व अनिष्ट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी नेत्यांनी कार्य केले स्वतःच्या आचरणाद्वारे जनजागृती केली आपणही त्यांच्या पायावर पाय ठेवून वागले पाहिजे स्वतःचे आचरण बदलून समाजाला बदलण्यास प्रवृत्त केले पाहिजे प्रश्न तिसरा तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात याविषयी सविस्तर टिप्पण तयार करा आमच्या परिसरात गुढीपाडवा नागपंचमी होळी रंगपंचमी पोळा दसरा दिवाळी नवरात्र गणपती उत्सव इत्यादी सण समारंभ साजरे केले जातात गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वत्र गुढ्या उभारल्या जातात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो नागपंचमीला नागाची पूजा केली जाते लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो होळी या सणाला होळी पेटवली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो रंगपंचमीला रंग, रंग खेळतात घरी गोडधोड केले जाते पोळ्याला बैलांची पूजा केली जाते बैलांना सजवले जाते सजवलेले अनेक बैल एकत्र आणून हा सण साजरा केला जातो यात्रा भरते वर्षभर बैल आपल्यासाठी राबतात त्यांच्यामुळे शेत पिकते त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच खऱ्या अर्थाने बैलपोळा हा सण साजरा केला जातो दसरा या सणाला आपट्याच्या झाडाची पाने सोनं म्हणून वाटतात मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला जातो दिवाळीला नवीन ड्रेस घालतात गोड पदार्थ केली जातात उठणे लावून अंघोळ करतात वेगवेगळ्या प्रकारची फटाके फोडतात नवरात्रात दुर्गादेवी बसवल्या जातात हा उत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जातो नऊ दिवस मोठ्या आनंद व जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस गरबा खेळला जातो गणपती उत्सव हा देखील सार्वजनिक उत्सव आहे दहा दिवस दररोज वेगवेगळे कार्यक्रम व स्पर्धा घेतल्या जातात प्रश्न चौथा खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा क्रमांक मुद्दे शिवकालीन समाज जीवन सध्याचे समाज जीवन क्रमांक एक मुद्दा व्यवहार शिवकालीन समाजजीवन वस्तुविनिमय पद्धत होती सध्याचे समाजजीवन चलनी नाण्यात व्यवहार होतात क्रमांक दोन मुद्दे घरे शिवकालीन समाजजीवन गरिबांची घरे साधी माती विटांची असत श्रीमंतांचे वाडे एक वा दू मजली असत सध्याचे समाजजीवन गरिबांची घरे पत्र्याची सिमेंटची असतात श्रीमंतांची घरे अनेक मजली व अलिशान असतात क्रमांक तीन मुद्दा दळणवळण शिवकालीन समाजजीवन बैलगाडी होडी घोडी गाढव सध्याचे समाजजीवन बस रेल्वे विमान जहाजे क्रमांक चार मुद्दा मनोरंजन शिवकालीन समाज जीवन युद्धकला व विविध खेळ हेच मनोरंजनाचे साधन होते सध्याचे समाजजीवन ग्रंथ सिनेमा टी रेडिओ मोबाईल व्हिडिओ गेम्स इत्यादी क्रमांक पाच मुद्दा लिपी शिवकालीन जीवन, मोडी लिपी सध्याचे जीवन, देवनागरी लिपी इयत्ता पाचवी ते दहावी मराठी इतिहास नागरिकशास्त्र राज्यशास्त्र भूगोल व विज्ञान विषयांचे स्वाध्याय व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा